इंद्रायणीच्या काठावर असलेलं हे जे गाथा मंदिर आहे आणि या ठिकाणची अमृता समान असणारे विचार नक्की ऐका, वाचा आणि आपलं जीवन सार्थक करा. तर संत तुकाराम महाराजांच्या या गाथा मंदिराला अवश्य भेट द्या, कारण या गाथा मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मुखातून पडणारा अमृता समान असणारा शब्द म्हणजेची संपूर्ण गाथाच या मंदिरामध्ये संगमरवरी दगडावरती कोरलेली आहे. आपल्याला जर जीवन सार्थक करायचं असेल, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जन्माचं रहस्य आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग म्हणजे हे अमृतवाणी लिहून ठेवलीस, जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं यासाठी लिहिलेली ही गाथा आहे. आणि बांधवांना हीच गाथा जपण्याचं काम वारकरी संप्रदायानं गाथा मंदिराच्या माध्यमातून साकार केलेलं स्वप्न आहे आपले. हे सगळं रहस्य आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बांधवांना हा व्हिडिओ नक्की अवश्य पहा, ऐका, कारण काळाची गरज आहे. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांना ही चार युग झाली आत्तापर्यंत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. प्रत्येक युगामध्ये एका महापुरुषाचा जन्म झालाय. बघा, अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आणि नास्तिकांचा नाश करण्यासाठी आणि लोक भक्ती मार्गाला लागावी म्हणून प्रत्येक युगामध्ये युगपुरुषाचा जन्म झालाय. बघा, सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद नरसिंह, त्रेतायुगामध्ये भक्त अंगद आणि श्रीराम, द्वापार युगामध्ये भक्त उद्धव आणि श्रीकृष्ण, कलियुगामध्ये संत नामदेव आणि श्रीकृष्ण. आणि बांधवांनो, संत नामदेव म्हणजेच संत तुकाराम महाराज आहे. परंतु का? बांधवांनी याचं उत्तर आहे, संत नामदेवांनी शतकोटी अभंग लिहिण्याचं काम केलं होतं. बघा, एक स्वप्न, शतकोटी अभंग लिहिणार अशी शपथ घेतली आणि त्यावेळेला बांधवांनो 14 घरातली माणसं संत नामदेवांच्या अभंग लिहित होती, परंतु तरी सुद्धा अभंग सगळे होत नव्हते. त्यावेळेला संत नामदेवांनी अखंड सृष्टीच्या मालकाला त्या ठिकाणी बोलवलं होतं. बघा, म्हणजे पंढरीचा पांडुरंग सुद्धा स्वतः हे अभंग लिहिण्यासाठी आलते, तरी सुद्धा हे कार्य पूर्ण झालं नाही. आणि संत नामदेवांच्या नंतर बघा, हे कार्य पूर्ण करण्यासाठी शतकोटी अभंगाचं संत नामदेवांनी संत तुकाराम महाराजांच्या स्वरूपात तर घेतला. बघा, म्हणजेच संत तुकाराम महाराज म्हणजे संत नामदेव. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी राहिलेले अभंग शतकोटीमधले हे संत तुकाराम महाराज अभंग लिहिले. बघा, म्हणून तर बांधवांना म्हणतात की संत कृपा झाली आणि इमारत फळा आली, ज्ञान देव रचिला पाया, तुका झाला शे कळस. तर बांधवांना विचार करा, तो कलयुगातला काळ म्हणजे हे कलयुगच आहे. त्या काळामध्ये एवढी भयानक परिस्थिती होती की उच्च वर्ण्याने साधा अभंग म्हणजे साधा ग्रंथ सुद्धा वाचायची परवानगी नव्हती. बघा, आणि जर वाचला तर उकाळतं तेल कानात टाकलं जात होतं उच्चवर्णीय लोक. एवढी परिस्थिती बेकार होती. आणि अशाच काळामध्ये संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे एक युगपुरुष. अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी हे विचार, देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा जपणारी ही लोक होती, देव कोटे आहे सांगण्याचे विचार म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अभंग. जे वेद येतात, वेदांचा सगळा अभ्यास करून साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये संत तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहिली अभंगाच्या माध्यमातून तीच गाथा. आणि बांधवांनो, त्यावेळेस जे उच्चवर्णीय लोक होते हे त्यांना पटलं नाही, एका खालच्या जातीतला माणूस ही गाथा लिहितोय. गाथा लिहून झाली, रामेश्वर शास्त्रींना त्यावेळी कळलं आणि बांधवांनो ही गाथा, संत तुकाराम महाराजांची गाथा रामेश्वर शास्त्रीनं इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली. अहो, दगड बांधला परत वर येऊ नये म्हणून. संत तुकाराम महाराजांची एवढी मोठी अफाट भक्ती की 13 दिवसानंतर दगडासहित गाथा इंद्राणीच्या डोहातून परत आली. अखंड सृष्टीची मालकीन माता रुक्मिणी जलपरीच्या माध्यमातून, जलदेवीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही गाथा सुरक्षित ठेवण्याचं काम केलं आणि 13 दिवसांनी गाथा परत आली. असं सुंदर असं कार्य संत तुकाराम महाराजांनी केलं या समाजासाठी. तर बांधवांनी सत्य परिस्थिती सांगतो की प्रत्येक युगामध्ये एका महापुरुषाचा जन्म हा निश्चित होतो. बघा, कलयुगामध्ये अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजी. अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सुद्धा युगपुरुष होते. बघा, तसे संत तुकाराम महाराज अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी
देव आहे का नाही हे सिद्ध करून दाखवलं संत तुकाराम महाराजांनी. संत तुकाराम महाराजांच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हे अमृतासमान होते बघा. म्हणून त्यांनी लिहिलेली ही सगळी जी गाथा आहे हा अमृताचा ठेवा आहे सगळा. चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा ठेवा सगळा पुरणार आहे आपल्याला बघा. देवाची भक्ती करावी कशी, देव का आई मागत नाही बघा, फक्त भक्तीचा भोग केलाय. आणि हाच संत तुकाराम महाराजांचा अमृताचा ठेवा जपण्याचं काम हे वारकरी संप्रदायानं केलं आणि त्यासाठी इंद्रायणीच्या काठी भव्य अतिभव्य असं हे गाथा मंदिर उभं केलं, अतिभव्य गाथा मंदिर. आणि या गाथा मंदिराला भेट देण्यासाठी आपण अवश्य जा. याच इंद्रायणीच्या आनंद डोहाजवळ शिळा मंदिर आणि त्या ठिकाणी गाथा मंदिर आहे आपले. तीन मजली असं भव्य गाथा मंदिर बांधले अष्टकोनी बांधवांना. या ठिकाणी गेल्यानंतर भव्य असं मंदिर जर आपण पाहिलं तर स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होतो. ज्या मंदिराची रचना आहे अष्टकोनी आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर सभा मंडप आणि त्यापुढं गाभारा अशी स्थिती आहे. या गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य अशी बैठी मूर्ती त्या ठिकाणी आहे. त्या मूर्तीकडे पाहिल्यास आपल्याला वाटतं की संत तुकाराम महाराज आपल्याबरोबर आताच बोलत आहेत, बसलेत. आणि ही जी दुमजली इमारत आहे बांधवांनी, या दुमजली इमारतीमध्ये दोन्ही ठिकाणी बघा संगम रवरावर संत तुकाराम महाराजांचे सुंदर असे अभंग कोरण्याचं काम त्या ठिकाणी केले बघा. वरच्या मजल्यावरती विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे. बांधवांनो याशिवाय संत तुकाराम महाराजांचे चारही युगातील ही पूर्व जे अवतार आहेत इष्टदेवता यांच्या प्रतिमा त्या ठिकाणी लावण्यात आल्यात वरती बघा. जसं की सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद नृसिंह, त्रेतायुगामध्ये भक्त अंगद श्रीराम, द्वापारयुगामध्ये भक्त उद्धव श्रीकृष्ण आणि कलियुगामध्ये संत नामदेव आणि श्रीकृष्ण. तर बांधवांना यासाठी आपल्या जीवनातला अमूल्य वेळ थोडासा द्या आणि गाथा मंदिर पाहण्यासाठी अवश्य वेळ द्या बघा. अहो आपण सकाळ उठू का नाही हे कुणाला सांगता येत नाही आजच्या कलियुगामध्ये, ना मला ना तुम्हाला. त्यासाठी आपला थोडासा अमूल्य वेळ द्या आणि संत तुकाराम महाराजांचा अमृताचा ठेवा ठेवला आहे तो पाहण्यासाठी ऐकण्यासाठी इंद्रायणीच्या काठावरती असलेल्या गाथा मंदिरामध्ये अवश्य जा आणि जीवनाचं सार्थक करा. बांधवांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या बघा. आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ ऐकत आहात त्या गावाचं नाव शेअर करा. जय हिंद जय भारत.